नमस्कार फ्रेंड्स संध्या रेसिपीजमध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करते फ्रेंड्स आज आपण पावसाळा स्पेशल बाहेरून एकदम क्रिस्पी आणि फ्रेंच फ्राईजपेक्षाही टेस्टी आलूपासून नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो अजून जर तुम्ही संध्या रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करू त्यासाठी या ठिकाणी मी एक पाव आलू घेतलेले आहे या रेसिपीसाठी आपण कच्च्या आलूचा वापर करणार आहोत शक्यतो या रेसिपीसाठी आलूचा वापर करताना आलू हे जर मोठेले असतील तर उत्तमच आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि सर्व आलूचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे साल काढलेले आलू आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे हे आलू काळे पडणार नाहीत या पद्धतीनेच आपण सर्व आलूचे साल काढून घेतलेले आहे आता या साल काढलेल्या आलूच्या आपल्याला थोड्या थोड्या दोन्ही साईड कापून घ्यायचे आहे आणि या आलूचे थोडे जाडसरत चौकोनी क्यूब आपल्याला कापून घ्यायचे आहे यामुळे या रेसिपीसाठी आपल्याला आलू हे मोठे मोठे वापरायचे आहे त्यामुळे क्यूब खूप सुंदर पडतात या पद्धतीचे क्यूब आपल्याला कापून परत हे क्यूब पाण्यात टाकायचे म्हणजे हे क्यूब काळे पडणार नाही या पद्धतीने आपल्याला आलूचे सर्व क्यूब तयार करून घ्यायचे आहे आलूचा उरलेला भागही आपण या रेसिपीसाठी वापरू शकतो पण त्याचे क्यूब एकसारखे पडत नाही किंवा हा उरलेला आलूचा भाग आपण भाजीसाठीही वापरू शकतो आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने हे आलूचे क्यूब आपल्याला धुऊन घ्यायचे आहे म्हणजे यामधलं एक्स्ट्रा स्टार्च निघून जाईल या पद्धतीचं नितळ पाणी होईपर्यंत आपल्याला हे आलूचे क्यूब धुऊन घ्यायचे आहे आता आपल्याला एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये हे आलूचे क्यूब बुडतील इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आता या पाण्यात आपल्याला अर्धा चमच मीठ टाकून घ्यायचं आणि आपण धुतलेले आलूचे क्यूब हे आपल्याला या पाण्यात टाकून घ्यायचे आहे आणि हे आलूचे क्यूब आपल्याला पन्नास टक्के म्हणजेच अर्धवट शिजून घ्यायचे खूप जास्त शिजवायचे नाही कारण नंतर आलूचे क्यूब हे आपण तळून घेणार आहोत त्यामुळे राहिलेले पन्नास टक्के क्यूब हे आतून शिजतात आपले आलूचे क्यूब शिजले का नाही हे आपण चाकूच्या साह्याने पाहणार आहोत आपले आलूचे क्यूब हे पन्नास टक्के शिजलेले आहे आता हे अर्धवट शिजलेले आलूचे क्यूब आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि या आलूच्या क्यूबचं सर्व पाणी झरलं की हे क्यूब गरम असतानाच आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता या क्यूबवर आपल्याला एक चमच खिसून घेतलेला लसण टाकून घ्यायचा एक चमच चिली फ्लेक्स म्हणजेच लाल मिरच्यांचा जाडसर कूट एक चमच ऑरिगॅनो आपल्याकडे ऑरिगॅनो नसेल तर नाही टाकले तरीही चालते बारीक कापलेली कोथिंबीर थोडंसं मीठ मीठ आपण अगोदरही टाकलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण हे आपल्याला जपूनच वापरायचं आप आहे आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला दोन चमच कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमच मैदा टाकून घ्यायचा आहे कॉर्नफ्लॉवरऐवजी आपण तांदुळाच्या पिठाचाही वापर करू शकतो त्यामुळेही छान क्रंचीपणा येतो आपल्या या रेसिपीला हो आता हे क्यूब व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण टाकलेल्या पिठाचं कोटिंग छान आपल्या या क्यूबला तयार होईल आपण पाहू शकता आपले क्यूब बिलकुलही तुटलेले नाही कारण आपण हे क्यूब अर्धवटच शिजवलेले आहे पूर्ण शिजवलेले नाही आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की हे क्यूब आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायचे तेलामध्ये बसतील तितके क्यूब आपल्याला टाकून घ्यायचे आहे हे क्यूब बिलकुलही एकमेकाला चिटकत नाहीत आता आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ते मीडियम करून घ्यायची आणि लो ते मीडियम गॅसवर आपल्याला हे क्यूब तळून घ्यायचे आहेत कॉर्नफ्लावर आणि मैद्यामुळे खूप छान क्रंचीपणा येतो आपल्या या क्यूबला मस्त सोनेरी रंगावर आपल्याला हे क्यूब तळून घ्यायचे आहे आपण पाहू शकता आपल्या क्यूबला खूप सुंदर रंग आलेला आहे आता आपण हे क्यूब काढून घेऊ याच पद्धतीने आपल्याला सर्व क्यूब तळून घ्यायचे आहेत हे क्यूब खायला फ्रेंच फ्राईजपेक्षाही टेस्टी लागतात कारण आपण यामध्ये मस्त मसाल्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे एकदा नक्की करून पहा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आपले एकदम चटपटीत एकदम क्रिस्पी एकदम टेस्टी पोटॅटो क्यूब तयार आहे आपण हे क्यूब टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकतो लवकरच भेटू अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खायचं आणि स्वस्थ राहायचं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद